सिनेसृष्टीतील कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान कलाकार मंडळ ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी कायमच चाहत्यांसह शेअर करत असतात. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. हिंदी मालिकेनंतर प्रार्थना मराठी चित्रपट सृष्टीकडे वळाली. जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा या चित्रपटातून प्रार्थना प्रेक्षकांच्या समोर आली. त्यानंतर मितवा, कॉफी आणि बरेच काही अशा अनेक चित्रपटात उत्तम काम करत तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहा या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या सुंदरतेने, मनमोहक अदांनी ती नेहमी चाहत्यांना भुरळ घालते. प्रार्थना बऱ्याच वेगवेगळ्या आउटफिट मध्ये फोटोशूट करत असते. प्रार्थनाचा पती दिग्दर्शक अभिषेक जावकर आहे. 2017 साली प्रार्थना आणि अभिषेक विवाह बंधनात अडकले. प्रार्थनाला अनेकदा तू आई कधी होणार असा प्रश्न विचारला जातो. सुबोध भावे यांच्या बस बाय बस या कार्यक्रमात प्रार्थनाने हजेरी लावली होती. तेव्हा प्रार्थनाला प्रश्न विचारण्यात आला की पडद्यावर आईची भूमिका उत्तम निभावते, पण खऱ्या आयुष्यात आई कधी होणार? तेव्हा प्रार्थनाने या प्रश्नाला उत्तर देण्यास टाळाटाळ केली. ती म्हणाली, माझ्या सासूबाई पण हा शो बघत आहेत, तर नको ना हा प्रश्न. मी चांगलं काम नाही का करत? असं सगळं झाल्यावर मला काम नाही करता येणार. पुढे ती म्हणाली, मला आधीच खूप बाळ आहेत. माझ्याकडे 5 कुत्रे, 12 घोडे, 2 उंदीर, माझ्या नवऱ्याने 2 पांढरे उंदीर देखील पाळले आहेत. आमच्या ऑफिस मध्ये खूप काळे उंदीर होते, त्यामुळे आम्ही पांढरे उंदीर पाळले. असं म्हणतात की काळे उंदीर जिथे असतात त्यांच्या समोर पांढरे उंदीर ठेवले की ते पळून जातात. प्राण्यांना त्रास झालेला मी बघू शकत नाही. मी माझ्या लहान पिल्लांबरोबर खुश आहे, म्हणून मला आता मूल नको. प्रार्थनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.